मित्रांनो चिंचवडचे मोर्या गोसावी यांचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं प्रस्थ होतं मोर्या गोसावी म्हणजे चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातले एक सिद्ध पुरुष गाणपत्य पंथाचे म्हणजे भगवान श्री गणेशाची आराधना करणाऱ्या पंथाचे ते एक महान साधू होते मोर्या गोसावींनी पुण्याजवळ चिंचवडला त्यावेळी देव संस्थानाची आणि मोर्या आश्रमाची स्थापना केली होती आणि नंतर या महान मोर्या गोसावींनी इथंच चिंचवडला संजीवन म्हणजे श्री संत ज्ञानेश्वरांसारखीच जिवंत समाधी घेतली होती मोर्या गोसावींच्या पुढच्या पिढीतल्या वारसांना देव म्हणण्याची प्रथा होती चिंचवडचे देव म्हणजे महाराष्ट्रासाठी एक आदराचं स्थान होतं आणि चिंचवडच्या देवसंस्थानाचा धार्मिक क्षेत्रामध्ये फार मोठा दबदबाही होता लाखो भाविक दरमहा चिंचवडला श्री गणेश दर्शन व मोरया गोसावींच्या समाधीच्या दर्शनाला यायचे दर संकष्टी चतुर्थीला आणि इतर धार्मिक पर्वणींना चिंचवडला मोठा उत्सव भरायचा आणि त्या उत्सवानिमित्त कित्येक दिवस तिथं महा केलं जायचं आणि साहजिकच या महा अन्नदानासाठी खूप सारं धान्य चिंचवडच्या देवसंस्थानाला नेहमी लागायचं त्यामुळंच बहमनी सुलतानाच्या काळापासून नंतर आदिलशाहीच्या काळात सुद्धा देवसंस्थानाला आसपासच्या शेतकऱ्यांकडून अत्यंत सवलतीच्या भावामध्ये धान्य खरेदी करायची परवानगी दिली होती तसे परवाने त्यांच्याकडे होते त्यामुळं अगदी दुष्काळ पडला असला किंवा धान्याचे भाव अगदी कडाडलेले असले तरीही आसपासच्या शेतकऱ्यांना पदर नुकसान सोसून आपल्याकडचं धान्य अत्यंत सवलतीच्या दरामध्ये दे देव संस्थानाला विकावं लागायचं बर ही धार्मिक बाब असल्यानं शेतकऱ्यांना त्याविरुद्ध उघड काही बोलताही येत नव्हतं पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सामान्य शेतकरी आणि धार्मिक गुरु असा भेदभाव केला जात नव्हता म्हणून महाराजांनी चिंचवड देवस्थानाचे ते सर्व सवलतीचे परवाने एकदम रद्द करून टाकले पण चिंचवड देव संस्थान करीत असलेलं अन्नदानाचं महान पुण्याचं काम थांबू नये म्हणून त्यांनी सरकारमधून मदत करायला सुरुवात केली महाराजांची तशी सर्वच धार्मिक क्षेत्रांबद्दल श्रद्धा होती ते वेळ मिळेल तेव्हा अनेक धार्मिक क्षेत्रांना भेटी सुद्धा द्यायचे अनेक धार्मिक संत महात्म्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज आदरानं नतमस्तक सुद्धा होत असत पण मित्रांनो धार्मिक क्षेत्रातली जरी असली तरी ती माणसंच असतात आणि सर्वच माणसं काही निस्पृह नसतात इतरांवर सत्ता हुकूमत गाजवण्याची इतरांना आपल्यासमोर झुकवण्याची महत्वाकांक्षा ही बहुतांश माणसांमध्ये नैसर्गिकरित्याच असते आणि चिंचवडच्या संस्थानाचे प्रमुख चिंचवडचे देव त्याला काही अपवाद नव्हते आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहोत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत असा प्रचार चिंचवडकर देव करायचे मित्रांनो महात्मा गांधी म्हणतात पॉवर अँड पॉवर करप्स ऍब्सोल्युटली एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याची जर कसोटी पाहायची असेल तर त्याच्या हातात काहीतरी सत्ता द्या हातात सत्ता असूनही जर ती व्यक्ती अत्यंत संयमानं आणि न्यायानं वागत असेल तरच ती व्यक्ती म्हणजे खरी चारित्र्यवान हे चिंचवडचे नारायण देव जेजुरीच्या खंडोबाच्या मल्हारी मारतंदाच्या दर्शनाला आले होते जेजुरीच्या देवस्थानाच्या वार्षिक उत्पन्नावरून मल्हारीचे सेवक घडशी कोळी आणि तिथले गुरव यांच्यामध्ये बरीच वादावादी होती स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून घेणारे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं प्रस्थ असणारे चिंचवडकर देवांपुढं घडशी आणि गुरुवांनी आपली बाजू मांडली तेव्हा देव म्हणाले की तुम्ही सगळेजण नंतर चिंचवडला या आपण ह्या वादावर काहीतरी तोडगा काढूया आणि त्यानंतर मग एका ठरलेल्या दिवशी जेजुरीतले प्रमुख घडशी आणि गुरव चिंचवडला देव संस्थानात गेले तसं पाहिलं तर हा एक न्यायनिवाडा होता दिवाणी खटला होता चिंचवडकर देवांना निर्णय करायचा निवाडा करायचा कुठलाही अधिकार नव्हता पण अहंकाराची बाधा झाल्यावर स्वतः धार्मिक समजणारे लोकही सामान्य लोकांपेक्षाही खाली घसरतात त्यावेळी चिंचवडकर देवांनी एकतर्फी निर्णय देऊन टाकला की घडशांना जेजुरीच्या उत्पन्नातला कुठलाही अधिकार नाही ते सगळे अधिकार गुरुवांचे आहेत पण हा निवाडा करूनच देव थांबले नाहीत तर आपला हा निवाडा निसंदेह सत्य असून तो घडशांनी निमुटपणे मान्य करावाच असा आग्रही ते धरू लागले साहजिकच जेजुरीच्या घडशांना तो आपल्यावरचा मोठा अन्याय वाटला आणि ते तिथून निघून जाऊ लागले पण चिंचवडकर देवांची माणसं त्यांना तिथून जाऊही देईनात, घडशी देवांचा निर्णय मान्य करीत नाहीत म्हणून त्यांना देवांच्या संस्थानातल्या सेवकांनी बेदम चोपलं एवढंच नव्हे तर सिंहगडाचे किल्लेदार नागोजी गुजर जे सरसेनापती प्रतापराव गुजरांचे पुत्र होते होते आणि चिंचवडकर देवांचे अगदी एकनिष्ठ भक्त नागोजी गुजरांना देवांनी आज्ञा केली की कि या सगळ्या गडशांना कैद करा खोड्यात अडकवून सिंहगडावर कैद करून ठेवा आता सिंहगडाचे गडकरी नागोजी गुजरांचाही असाच भाबडा धार्मिक गैरसमज होता की छत्रपतींचे गुरु म्हणजे चिंचवडकर देवच आणि त्यांच्या आज्ञेची अवहेलना म्हणजे प्रत्यक्ष छत्रपतींचाच महाराजांचाच अपमान मग नागोजी गुजरांनीही त्या आज्ञेचं पालन निमूटपणे करून घडशांना खोड्यात अडकवून सिंहगडावरती डांबून ठेवलं ही घटना साधारणतः सोळाशे शहात्तरच्या सालातली आहे पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना या घटनेची कहाणी समजली तेव्हा त्या त्यांच्या अंगाची अगदी लाहीलाही झाली लाही चिंचवडकर देव महाराजांची ही फुकट फौजदारी पाहून महाराज भयंकर संतापले त्यांनी या उपद्वापी देवांची कान करून त्यांना जमिनीवर आदळवलं मोजक्या आणि खमंग शब्दामध्ये सनसनीत चापकाच्या फटकाऱ्यांसारखं पत्र त्यांनी त्यांच्या ह्या स्वयंघोषित गुरुदेवांना लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज त्या पत्रात म्हणाले तुमची बिर्दे आम्हा द्या व आमची बिर्दे तुम्ही घ्या म्हणजे तुम्ही सिंहासनाधीश्वर राजकर्ते छत्रपती वा आणि आम्ही भस्माचे पट्टे आणि शेंद्राचे टिळे लावून चिंचोडास आरत्या आणि दुपारत्या करीत बसतो आणि ह्या पत्रापेक्षाही भयंकर पत्र महाराजांनी सिंहगडाचे गडकरी नागोजी गुजर यांना लिहून त्यांची कान उघाडणी केली पत्रातून महाराजांनी नागोजींना विचारलं तुम्ही स्वराज्याचे चाकर की देवांचे परस्पर कोणालाही बंदीत टाकण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी हे पत्र देखताच वीर व कोली गडसी यांशी सोडून देणे मित्रांनो ते महाराजांचं स्वराज्य होतं जनतेचं राज्य होतं कायद्याचं राज्य होतं कुठलाही सामान्य माणूस असो महान धार्मिक गुरु असो किंवा प्रत्यक्ष स्वराज्याचे युवराज देखील असो महाराजांच्या दृष्टीतून सगळे समानच होते महाराजांची श्रद्धा ही डोळस आणि वास्तववादी होती कुठल्याही धार्मिक बुवा बाबाच्या नादी लागायला धार्मिक माणसांच्या आहारी जायला महाराजांची श्रद्धा म्हणजे आंधळी श्रद्धा नव्हती आणि मित्रांनो ह्या घटनेनंतर चिंचवडकर देव तर सुधारलेच पण इतर कुठल्याही धार्मिक माणसानं महाराजांच्या प्रशासनामध्ये स्वराज्याच्या कामामध्ये पुन्हा कधीही लुडबुड करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद